अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामींच्या प्रगट दिनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे ते ते आला होता आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्या झाडावर आपला कुराडीचा घाव घातला व लाकडे तोडावायच लागला त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली ते पाहून लाकूडतोड्या घाबरला क्षणभर त्याला काय करावे हे सुचे लाकूडतोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेच उपसण्यास सुरुवात केली तो एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात असून घालून बसलेला त्याने पाहिला त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते हे अगोरी कृ कृत्य आपल्या हातून घडले व आपण पापाचे धनी झालो आता हे ऋषी आपण शाप नक्कीच देतील असा विचार त्याच्या मनात आला तो दुःख वेगाने रडू लागला तेव्हा ऋषीनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूडतोड्याकडे मंदस्मित करीत ते ऋषी पाहू लागले तेव्हा लाकूडतोड्या लगेच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषीचे चरण धरले तो ऋषी म्हणजेच नरसिंह सरस्वतीचाच अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रगट झाला होता तो लाकूडतोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूडतोड्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली सल स्वामी म्हणाले तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली व मी प्रगट झालो तू महान पुण्यवंत आहेस तुझे परम कल्याण होईल स्वामींनी लाकूडतोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली त्याने स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाला ते अंधारातले गडद आरण्य स्वामींच्या तेच प्रकाशाने उजळून निघत होते स्वामींच्या मुखातून शब्द आले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ हे शब्द बोलून स्वामी तिथून पुढील प्रवासाला निघाले तो लाकूड तोड्याला श्री स्वामींकडे पाहत उभा राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उग उगमाकडे निघाले आहेत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली स्वामी समर्थ कसे प्रगट झाले याविषयी तुम्हाला माहिती समजलीच असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कथा आवडली का श्री स्वामी समर्थ धन्यवाद